आपले महाराष्ट्राचे सर्वात ऐतिहासिक आणि सर्वात महत्त्वाचे प्रतापगड किल्ल्यावर आपण आज 364वा शिवप्रताप दिन साजरा करत आहोत. त्यासाठी प्रशासनाने बरेच दिवसापासून त्याचे नियोजनची सुरुवात केली होती. चांगल्या पद्धतीने सर्व नियोजन केले होते त्याने. आज सकाळी 6:30 वाजता दरम्यान माता भवानीची पूजा अर्चना करण्यात आली. आज सलग दुसरा वर्ष आहे ज्या वर्षी आपण हा संपूर्ण परिसर जनतेसाठी आपण उघडलेला आहे. सगळ्यांसाठी आपण यावेळेस कुठल्याही प्रकारचा प्रतिबंध नाही आहे. सर्व नागरिक, सर्व शिवभक्त या ठिकाणी येऊन शिवप्रताप दिवस हा साजरा करू शकतात. त्यामुळे एक चांगला वातावरण या ठिकाणी निर्माण झालेला आहे. आज हा शिवप्रताप दिन मोठ्या उत्साहात साजरा होतोय. खरं तर महाराष्ट्रातील पहिले मुख्यमंत्री जे एकनाथभाई शिंदे गेल्या वर्षी या शिवप्रताप दिनाला हजर राहिले होते आणि त्यांच्या ते आल्यानंतर या ठिकाणी तातडीने या कबरीच्या भोवतालचं जे बांधकाम आहे ते काढण्यात आलं आहे. हे जे महायुतीचं सरकार आहे ते छत्रपती शिवरायांना वंदन करून हाती कार्यक्रम घेऊन काम करत आहे. त्यामुळं प्रतापगडाच्या संदर्भातले जे काही विषय आहेत ते तातडीने मार्गी लावण्यासाठी निधी टाकलेला आहे.